सूर्यापासूनचा सर्वात जवळचा ग्रह आहे बुध. बुध सूर्याजवळ आहे आणि सूर्याजवळ असल्यामुळं तो सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर काही थोडाच वेळ दिसू शकतो आणि क्षितिजाजवळ असतो. क्षितिजाजवळ असल्यामुळं धुरसर धुकडाचं वातावरण असतं आणि त्यामुळे तो स्वच्छ आणि स्पष्टपणे दिसतच नाही. शहरी लोकांना तर बुध बऱ्याच वेळा दिसतच नाही. असं सांगतात की कोपर्निकसाने त्याच्या आयुष्यात कधीही बुध पाहिलेला नाहीये. त्याच्यामुळे हा बुध जो ग्रह आहे त्याच्याविषयी अनेक 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 लोकांच्या विषयी बऱ्याच मत परिवर्तन मतप्रवाह होते. आता बुध क्षितिजाजवळ आणि ज्या ज्या काळी दुर्बीण शोधली गेली त्यावेळी त्याच्याकडे पाहिलं गेलं, हा मुळातच त्याचा आकार अतिशय छोटा छोटा म्हणजे आपल्या चंद्रापेक्षा दीडपट मोठा किंवा आपल्या पृथ्वीपेक्षा मानला तर जवळ 40% असा आकाराचा हा ग्रह आहे. ह्या ग्रहाकडे ज्यावेळी दुर्बिणीतनं प्रथम पाहिलं गेलं तर शापरी नावाच्या एका माणसानं, इटलीच्या माणसानं किंवा खगोलशास्त्रज्ञांना पाहिलं आणि अनेक दिवस त्यांना निरीक्षण केलं. या निरीक्षणात त्याला असं कळलं की बुध सूर्याभोवती फिरतोय आणि सूर्याभोवती 88 दिवसात त्याची एक फेरी पूर्ण होते. त्यांनी जे बुधाचे खूप छान नकाशे काढले यातनं त्या निरीक्षणात त्याला असं कळलं, त्याला असं वाटलं म्हणजे की बुध स्वतःभोवती सुद्धा फिरतो आणि सूर्याभोवती फिरतो आणि स्वतःभोवती फिरताना सुद्धा त्याचा वेळ हा 88 दिवस आहे. म्हणजे जसं चंद्र आपल्या भोवती ज्या स्वतःभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती फिरतो त्याचा जो काळ आहे एकच काळ आहे, त्याच्यामुळे आपल्या चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. तसंच बुधाच्या बाबतीत घडते की घडते असं वाटत होतं शापरीला, तो म्हणायचा की बुध स्वतःभोवती 88 दिवसात फिरतो आणि 88 दिवसातच तो सूर्याभोवती फिरतो आणि ह्यामुळं बुधाचं नेहमी एकच बाजू सूर्याकडे असते. त्याच्यामुळं एकाच बाजूवर प्रचंड तापमान असलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जे अंधारी जागा आहे तर कमी तापमान असलं पाहिजे. मात्र असा बराच काळ असा समज होता. मात्र ज्यावेळी रेडिओ दुर्बिणीचा शोध लागला आणि रेडिओ दुर्बीण ज्यावेळी बुधाकडे रोखली गेली, म्हणजे आरिसे रिबोची मोठी दुर्बीण जी आहे रेडिओ दुर्बीण, ती ज्यावेळी बुधाकडे रोखली गेली त्यावेळी मात्र काहीतरी वेगळंच दिसलं. बुध स्वतःभोवती थोडासा मंद गतीने फिरतोय, म्हणजे बुधाचा जो वेग आहे स्वतःभोवती फिरण्याचा तो 59 दिवस आहे. म्हणजे 59 दिवसात तो स्वतःभोवती फिरतो आणि 88 दिवसामध्ये तो सूर्याभोवती फिरतो. ह्याच्यामुळे होतं काय की बुधाचा एक दिवस हा त्याच्या 2 वर्ष एवढा मोठा होतो. म्हणजे असं एक विचित्र वेगळ्या टाईपचं असं बुधाचं चलन वलन आहे. बुध सूर्याभोवती फिरताना अतिशय वेगानं फिरतो, म्हणजे त्याचा वेग आहे जवळ 48 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे हा सूर्यमालेचा सर्वात वेगानं सूर्याभोवती फेरी मारणारा हा ग्रह आहे. आणि त्याची कक्षा आहे ती अशी अतिशय विचित्र आहे, म्हणजे लंबवर्तुळाकार आहे पण अतिशय लंबवर्तुळाकार, म्हणजे साधा लंब म्हणजे नॉर्मल लंबवर्तुळाकार नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा तो सूर्याजवळ असतो त्यावेळी त्याचं अंतर असतं जवळजवळ 4.5 कोटी किलोमीटर आणि जेव्हा सूर्यापासून दूर जातो त्यावेळी अंतर होतं 7 कोटी किलोमीटर. म्हणजे इतका त्याचा सूर्याच्या अंतरामधला फरक पडतो. त्याचं वातावरण जे आहे ते वातावरण अतिशय विरळ आहे, खूप म्हणजे खूपच विरळ आहे. आणि त्या वातावरणामध्ये मुख्यत्वे आयोनाइज सोडियम, पोटॅशियम, नंतर सल्फर, काही प्रमाणात सौर जवळ सूर्य आहे त्यामुळे सौरवाताचे जे कण आहेत म्हणजे हायड्रोजन हेलियम अशा प्रकारचे तिथं कण त्याच्या वातावरणात आहेत. तापमान म्हणाल तर सूर्याजवळ आहे, सूर्य त्याला भाजून काढतोय, त्याच्यामुळे तापमान जिथं सूर्यप्रकाश असतो तिथं तापमान असतं 450 डिग्री सेंटीग्रेड तापमान, जिथं अंधार असतो तिथं तापमान होतं 175 डिग्री सेंटीग्रेड तापमान. असं अतिशय विचित्र प्रकारचं वातावरण असल्यामुळे नक्कीच तिथं जीवसृष्टी असण्याचं काही कारण नाही. असा हा सूर्य ज्याला भाजून काढतोय असा बुध. मात्र त्याचा आकार तुम्हाला मी सांगितला खूप छोटा आहे. छोटा असल्यामुळं दुर्बिणीच्या ऐवजी एखादा अवकाश यानं जर जवळ गेली तर बुध चांगला कळू शकेल, बुध चांगला चसू शकेल असं वाटलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी अवकाश या मोहिमा चालू झाल्या त्यावेळी चंद्राच्या नंतर बुधाकडे यानं पाठवलं गेलं. पण लक्षात ठेवा बुध सूर्याच्या बाजूला आहे, सूर्याजवळ आहे, त्याच्यामुळे तशी अवकाश मोहिमा बुधाकडे फार कमी पाठवल्या गेल्या. त्यातलं पहिलं जी मोहीम जी गेली की ज्यानं खूप महत्वाची शोध लावली ती आहे मरिनर. या मरिनर यानं बुधाच्या जवळून जाऊन बुधाचं निरीक्षण केलं. त्या बुध चंद्रासारखाच वाटला, म्हणजे विवर असलेला, दगडधोंडे असलेला, नंतर लावानं बनलेला प्रदेश असा दिसला त्याला. थोडे जसं चंद्रा धूळ आहे तशी फार मोठ्या प्रमाणात बुधावर धूळ आढळली. नंतरच्या काळामध्ये मात्र फारशा मोहिमा बुधाकडे पाठवल्या गेल्या नाहीत. परंतु नंतर जी अतिशय गाजलेली मोहीम जी आहे ती मेसेंजर, जी अजूनही त्याचा आता रिझल्ट आपला त्याचे निष्कर्ष आता शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचतात, शास्त्रज्ञांचा अभ्यास करतात. त्या मेसेंजर यानं मात्र बुधाचं पूर्णपणे त्याचं छायाचित्रण केलं, संपूर्ण भागाचं छायाचित्रण केलं. आणि त्यावेळी त्यांना कळलं की इथं फार मोठ्या प्रमाणात लाव्हानं बनलेला प्रदेश असल्यामुळं इथं ज्वालामुखी असला पाहिजे. आणि खरोखरच मेसेंजरनं बुधावरती ज्वालामुखी शोधला. नंतर बुधाचं जे बुधामध्ये जे दाऱ्याखोऱ्या आहेत त्या अतिशय चित्रविचित्र आहेत, म्हणजे फार मोठे मोठे सुळके आहेत. ते काय निर्माण झाले तर असं अंदाज केला जातोय
की बुध हळूहळू आकुंचन पावतोय. आकुंचन पावल्यामुळेचा पृष्ठभाग आहे तो मोडतोय. त्या मोडल्यामुळे असे मोठे मोठे सुळके दऱ्याखोऱ्यात येतात दिसतंय त्याला. नंतर बुधाचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे बुधाच्या बुध चंबकत्व कसं आहे, कुठला हवा कुठल्या टाईपचं हवामान तिथं असलं पाहिजे, अशा प्रकारचं संशोधन मेसेंजर यांना तक्रत आहे. आणि आत्ता अंदाज असा केला जातोय की बुधाचा पृष्ठभाग जन्मल्यापासून जवळ 2 ते 3 किलोमीटर कमी झालाय, म्हणजे एवढं तो आकुंचन पावलेला आहे. आता बुध दिसत नाही असं जरी म्हटलं स्पष्टपणे, तरी सुद्धा तसं अगदी दिसत नाही असं म्हणता येणार नाही. बुध स्पष्टपणे दिसू शकतो. कधी दिसू शकतो? तर तो ज्यावेळी सूर्यापासून खूप दूर जातो. तो कधी दूर जातो? तर वर्षात असा जवळजवळ 6 वेळा तो सूर्यापासून दूर जातो. आणि हे दूर जाणं किती असतं? तर 28° दूर जातो. म्हणजे क्षितिजावर तो जवळ क्षितिजावर 2.5 तास दिसू शकतो. हे त्याचं हे ज्यावेळी तो दूर असतो त्यावेळी मात्र थोडासा अंधार व्हायला लागतो. क्षितिजाच्या वर असल्यामुळे तो स्वच्छ आणि स्पष्टपणे दिसू शकतो. त्याच्यामुळे बुध पाहायची चांगली संधी म्हणजे तो जास्तीत जास्त सूर्यापासून दूर असताना, म्हणजे 28° पोहोचला असताना बुध आपल्याला दिसू शकतो. आणि त्यावेळी 2.5 तास सूर्य आपल्याला बुध पाहता येतो. दुसरं एक बुधाचं वैशिष्ट्य असं आहे की बुध तसा इतक्या दूर असताना खूप छान चमकतो. त्याला कारण असं आहे की त्याच्यावर पडणारा सूर्यप्रकाश आहे त्यातला जवळजवळ 12% सूर्यप्रकाश तो परावर्तित करत असतो. आणि त्याच्यामुळं बुध खूप छान दिसू शकतो. त्यामुळे बुध दिसत नाही असं नाहीये, फक्त आपल्याकडच्या भागामध्ये, स्पेशली आपण भारतात राहतो, भारतामध्ये मात्र बुध बऱ्यापैकी उंचावर येतो. जसं कोपर्निकस काय दिसाने तो मुळात युरोपातला, युरोपामध्ये तितकं तपासा त्या आपण फार खोला शिरू नये, परंतु तितका बुध उंचावर येत नव्हता, उंच दिसत नव्हता, पण आपल्याकडे दिसू शकतो. त्याच्यामुळे बुध पाहता येतो. ज्यावेळी तो सूर्यापासून दूर असतो त्यावेळी वर्षातनं 4 ते 5 वेळा त्याचे छान स्पष्टपणे सूर्योदयापूर्वी की सूर्यास्तानंतर 1.5-2 तास हा पाहता येतो. नंतर बुधाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की बुध सूर्याला ग्रहण लावू शकतो. आता ग्रहण म्हटलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता आपलं उदाहरण घेऊ का, सूर्यग्रहण. सूर्यग्रहण होतं काय की सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो आणि चंद्र सूर्याला बरोबर झाकतो. तसंच सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये बुध येतो आणि बुध झाकतो. पण झाकणं हे डोळ का बुध इतका छोटा आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तो हार्डली आपल्या चंद्रापेक्षा दीडपट आकाराचा आहे, त्यामुळे तो झाकू शकणार नाही. आणि याचं अंतर, तेव्हा सूर्य पूर्ण सूर्याला बुध पूर्णपणे झाकू शकणार नाही. तर होतं काय की बुधाचा छोटा काळा ठिपका सूर्यबिंबावर जाताना दिसू शकतो, पण ते डोळ्याने दिसू शकत नाही. त्याच्यामुळं दुर्बिणीच्या शोधापूर्वी हा प्रकार कोणालाही म्हणजे माहीत जरी होता तरी दिसू शकला नाही. मात्र 16 हा गॅसेंडी नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, त्यानं मात्र 1631 साली गणिताने ठरवलं की बुध दिसू शकेल. बुधाचं ग्रहण, ग्रहणाला हे छोट्या ग्रहणाला शब्द आहे अधिक्रमण. ह्या पूर्णपणे सूर्य झाकू शकणार नाही, ते छोटा ठिपका जाणार आहे सूर्यबिंबावरून, म्हणून त्याला अधिक्रमण आपण मराठीत म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्झिट म्हणतात. तर असा छोटासा ठिपका देऊ शकतो. आणि गॅसेंडीना ठिपका पाहिला आणि छान अशा दुर्मिणीतनं त्यांना असं दिसलं की काही काळा ठिपका सूर्यबिंबावरून प्रवास करताना त्याला दिसला. हा असा एक अतिशय चांगली गोष्ट आहे पाहण्यासाठी, मात्र ही सतत घडत नाही. कारण बुधाची स्वतःची कक्षा, पृथ्वी स्वतःची कक्षा याच्यामध्ये आणि सूर्याची कक्षा, ह्या सगळ्या कक्षांचा एक वेगळा कोर असल्यामुळे ज्यावेळी थोडक्यात पातबिंदूपाशी ज्यावेळी याच्या म्हटले जातात त्याचवेळी जसं ग्रहण घडतं त्याप्रमाणे बुधाचं अधिक्रमण घडतं. त्यामुळे हे अधिक्रमण 6 वर्ष, 7 वर्ष आणि 13 वर्ष अशा एक टिपिकल सायकलमध्ये दिसतं. तर याच्यापूर्वी म्हणजे आता आत्ताचा विचार केला तर 2003 साली आपल्याला आपण छान बुधाचं अधिक्रमण पाहिलं मे महिन्यामध्ये, आणि आता पुन्हा 2016 साली मे महिन्याचं पुन्हा बुधाचं अधिक्रमण पाहता येईल.